नमस्कार, मी दीपिका ठाकरे. गेल्या 8 वर्षापासून फार्मसी अर्थात औषध निर्माण क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आणि आज त्या संदर्भातच माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एखाद्याला बरं नसलं की आपण पटकन कसं म्हणतो सहज की गोळी घे बरं वाटेल, पण ही गोळी नक्की काय काम करते? किंवा आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला तपासतात आणि काय करतात, औषध देतात. मग ते औषध नक्की आपलं काय काम करतं आपल्याला, म्हणजे आपल्याला बरं वाटतं? पूर्वीच्या काळी काय व्हायचं की खूप सारे साथीचे आजार होते, माणसं पटापट मरायचे, कारण त्यावेळेला तशी वॅक्सिन्स किंवा तशी औषधं उपलब्ध नव्हते. जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं, वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळी औषधं निघाली, तर या औषधांनी आपलं जीवन खूप सुकर केलं आहे. ही औषधं आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहे. तर औषधांची ही शाखा जिथे औषधांचा शोध कसा लागतो, औषधं तयार कशी केली जातात, त्या औषधांना योग्य रूपामध्ये कसं आणलं जातं, पुढे त्या औषधांचा आपल्या मानवी जीवनावरती काय परिणाम आहे याचा अभ्यास जो केला जातो आणि परत त्याचा काही साईड इफेक्ट आहे की नाही, तर ह्या सगळ्या क्षेत्राला औषध निर्माण शास्त्र असं म्हटलं जातं. तर आपण बघितलं असेल की लहान मुलांना औषध वेगळं असतं, मोठ्या माणसांना वेगळं असतं, प्रेग्नंट लेडी असतात त्यांना औषध वेगळं असतं. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे भाग आहेत, डोकं आहे, हात आहे, पाय आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, फुफ्फुस आहे, प्रत्येक अवयवाचा एक प्रत्येक वेगळा आजार असतो, त्या वेगळ्या आजाराला वेगळं औषध लागतं. तर नक्की ह्या क्षेत्रामध्ये काय केलं जातं आणि ह्या क्षेत्रात यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगते. तर 10वीनंतर 11वी 12वी हे विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागतो याच्यासाठी. त्यानंतर 12वीनंतर फार्मसीला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी CET ची प्रवेश परीक्षा असते. ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही 4 वर्षाच्या B Pharmacy कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात, प्लस पुढे 2 वर्षाचा M Pharmacy देखील करू शकतात. आता 12वीनंतर 5 वर्षाचा PharmD हा कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो केल्यानंतर तुम्हाला डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीसुद्धा मिळते. तर हे मग नक्की ह्या फार्मसीमध्ये काय शिकवलं जातं? तर जसं आपण बघतो की इंजेक्शन्स असतात, ऑइंटमेंट म्हणजे मलम असतो, त्याच्यानंतर गोळीच्या रूपामध्ये औषध असतं, कधीकधी आपल्याला फक्त इनहेल करायच्या रूपामध्ये औषध असतं, अशा औषधांचे असंख्य प्रकार असतात. तर ते असे प्रकार का असतात आणि त्याची गरज का भासते हे फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. काही औषधं ही वनस्पतींपासून तयार केली जातात, काही प्राण्यांपासून, तर काही कृत्रिमरित्या. एक एक औषध शोधायला करोडो रुपयाचा खर्च येतो. तो का येतो? कारण त्या रिलेटेड तसा स्टडी करावा लागतो, तितकी मेहनत त्याच्यामध्ये असते. त्यानंतर ही औषधं बनवायची कशी, बनवल्यानंतर ती दीर्घकाळ चांगली राहावीत म्हणून नक्की त्याच्यावर काय प्रोसेसिंग करायचं, त्यानंतर हे बनवलेली औषधांच्या चाचण्या म्हणजे बनवलेलं औषध योग्य मात्रेमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं, असं सगळं या अभ्यासक्रमात असतं. त्याचबरोबर मानवी शरीराचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये असतो, ज्याच्यामध्ये आपल्या ह्युमन अनाटॉमी असं म्हटलं जातं, तर हाडांचा, आपल्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास आणि त्याचं काम कसं चालतं हे देखील त्याच्यामध्ये शिकवलं जातं. त्यामुळे बायोलॉजी आपण ज्या वेळेला 12वीमध्ये हा विषय घेतो, 11वी 12वीला, तर त्याचं रिझन पण हेच असतं. त्याचबरोबर केमिस्ट्रीसुद्धा त्याच्यामध्ये असतं, कारण आपली बॉडी इज अ हे केमिकल रसायन आहे. सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडतात, तर हे एक केमिकल लोचा आहे किंवा केमिकलची मजा आहे ती सगळी. तर हे केमिकल म्हणजे नक्की कोणते आणि मग ते कसं काम करतात, म्हणजे आपण झोपलेलं जरी असलो तरी बॉडीचे केमिकल, बॉडीच्या प्रोसेस हे आपोआप आपलं काम करत असतात, तर ते नक्की काम कसं करतात हे सुद्धा याच्यामध्ये शिकवलं जातं. तर आत्ता आपण बघितलं की औषध निर्माण शास्त्र म्हणजे काय, याच्यामध्ये येण्यासाठी काय काय करावं लागतं, आता याच्यामध्ये काम करण्याच्या संधी कोणत्या आहेत. तर भारताची लोकसंख्या फक्त 135 कोटी प्लस आपली लोकसंख्या आहे आणि औषधांचा खप हा डे बाय डे प्रत्येकजण आजारी पडतो किंवा काही औषधे ही आपल्याला घ्यावीच लागतात. तर एकट्या भारतात फार्मसीचं मार्केट हे 50 बिलियनपेक्षा जास्त आहे आणि जोपर्यंत ह्युमन बीइंग पृथ्वीतलावरती आहे, मानवजात पृथ्वीतलावरती आहे, तोपर्यंत औषधांचं महत्त्व हे राहणारच आहे. त्यामुळे त्याच्यात संधी ह्या भरपूर आहेत. मग त्या संधी नक्की काय काय आहे, तर तुम्ही फार्मासिस्ट म्हणून म्हणजे औषध विक्रेता म्हणून सुद्धा काम करू शकता, त्यासाठी जे लायसन्स लागतं तुम्हाला ते डिग्री झाल्यावरती मिळतं. त्याचबरोबर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्ही मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करू शकतात. त्यानंतर संशोधनात तुम्ही जाऊ शकतात की औषधाच्या चाचण्या, औषधं तयार करण्याची प्रक्रिया, फॉर्म्युलेशन ह्यासारख्या संशोधनात जाऊ शकतात. त्याचबरोबर फार्मसीचे अजून एक ब्रांच म्हणजे
आपण जे काही औषध खातो त्या औषधाचे काही ना काहीतरी इफेक्ट्स असतात, काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स असतात. आणि ते साईड इफेक्ट्स कधी तुम्ही बघितलं असेल की एखादं औषध मार्केटमध्ये येतं, कधीकधी ते मार्केटमधनं बॅन केलं जातं. का केलं जातं? कारण त्याचा एक मेजर किंवा क्रिटिकल असा साईड इफेक्ट निदर्शनास आला की ते औषध बॅन केलं जातं. तर फार्मसीची ही जी शाखा आहे तिला फार्माकोविजिलन्स असं म्हटलं जातं. तर हिचं अव्याहत महत्त्व जे आहे, जे आपण कोविडच्या काळात अनुभवलंच आहे की आत्ता एक ते दीड महिन्यापूर्वी एका बातमीने खूप धुमाकूळ घातला होता की आपण कोविडच्या ड्युरेशनमध्ये जे कोविशिल्ड नावाचं व्हॅक्सिन घेतलं होतं त्याचा एक साईड इफेक्ट निदर्शनास आला की रक्ताच्या गुठळ्या होणं. तर हा 10,000 लोकांमध्ये एकाला असा हा आजार होऊ शकतो. पण भारतासारख्या लोकसंख्येच्या देशामध्ये साधारणतः 10,000 ते 20,000 लोकांना स्टॅटिस्टिकली हा आजार होऊ शकतो आणि हे प्रमाण खूप आहे. पण ही पहिलीच वेळ नाही आहे की अशा काही औषधांचा आपल्याला साईड इफेक्ट जे आहे ते निदर्शनास आले. इव्हन आपण जी पॅरासिटामॉल खातो म्हणजे क्रोसिनची गोळी खातो, जर ती दीर्घकाळ घेतली तर तिचा आपल्या लिव्हरवरती साईड इफेक्ट होतो. तर कुठलंही औषध हे प्रमाणात किती घ्यायचं, कसं घ्यायचं, तर हे सगळं स्टडी करणारी जी ब्रांच आहे आणि तिचा साईड इफेक्ट काय आहे ती आहे फार्माकोविजिलन्स. त्यामुळे ह्या क्षेत्रात सुद्धा खूप संधी आहेत.